हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे BHCourse, जो जरासा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि लेंदी पण कन्सेप्ट आहे. मी आधी तुम्हाला काही स्लाईड्स दाखवतो. स्लाईड दाखवल्यानंतर आपल्या नेहमीचे जे माय व्यू बोर्ड ॲप आहे त्याच्यावर सुद्धा आपण डायग्राम काढणार आहे. तर आता BHCourse म्हणजे काय आहे? अ BHCourse प्लॉट्स चेंजेस इन मॅग्नेटिक सर्किट फ्लक्स डेन्सिटी टू मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ ॲज मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ इज ग्रॅज्युअली इन्क्रीज ऑर डिक्रीज, रिझल्टिंग शेप इंडिकेट्स हाऊ द फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज ऑर डिक्रीजेस ड्यू टू द ग्रॅज्युअल अलाइनमेंट ऑफ द मॅग्नेटिक डोमेन विथ इन द मॅग्नेटिक सर्किट मटेरियल. आता हे पहा, BHCourse म्हणजे काय आहे ते पाहूया आपण. ह्या ठिकाणी आपण जे प्लॉट करणार आहे हे एच आहे इथं आणि हे बी. आता बी आणि एच म्हणजे काय? बी म्हणजे आपल्याला माहीत आहे फ्लक्स डेन्सिटी, फ्लक्स डेन्सिटी. आणि एच म्हणजे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. एच म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ह्याच्यामध्ये जो ग्राफ प्लॉट केला जातो त्याला काय म्हटलं जातं? BHCourse म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये जो ग्राफ प्लॉट करणार आहे त्याला आपण काय म्हणणार? BHCourse म्हटलं जातं. आता हा कसा ग्राफ प्लॉट होणार आहे त्यासाठी किंवा नेक्स्ट स्लाईडवरच घेऊ, तो कसा ग्राफ प्लॉट होणार आहे तर हे पहा, हे आहे आपलं मॅग्नेटिक सर्किट. इथं आपण हा AC सप्लाय दिलेला आहे आणि इथं काय करतोय आपण? लोड दिलेला आहे. ओके, ह्याच्यातून हे काय जातात? असे फ्लक्स फ्लो आहेत. ह्यामध्ये ज्यावेळी आपण AC सप्लाय वाढवणार आहे त्यावेळी काय होणार आहे? फ्लक्स वाढणार आहेत. फ्लक्स का वाढणार आहे? तर I x N वाढलं की फ्लक्स ॲटोमॅटिक वाढणार आहे. फ्लक्स वाढले की काय वाढणार आहे? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी वाढणार आहे. पण ह्या ठिकाणी ही एक कंडिशन आहे. तर आता ह्यामध्ये जो बी वाढणार आहे तो एच कसा वाढतो आहे, एच आपला कसा वाढतो आहे हे आपल्याला ह्या BHCourse शिकायचं आहे. तर साईड बाय साईड मी तुम्हाला स्लाईड पण एक्सप्लेन करेन आणि ह्याचं एक्सप्लेनेशन पण एक्सप्लेन करत जाईन. एच इज द सिम्बॉल ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. एच इज द सिम्बॉल ऑफ मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ विच इज डिफाइंड एज मॅग्नेटोमोटिव फोर्स पर युनिट लेंथ ऑफ अ मॅग्नेटिक सर्किट वेअर मॅग्नेटोमोटिव फोर्स वेअर मॅग्नेटोमोटिव फोर्स इज प्रोवाइडेड बाय करंट कॅरिंग कॉइल. मॅग्नेटिक फोर्स प्रोवाइडेड बाय, हे बघा, मॅग्नेटिक फोर्स प्रोवाइडेड बाय करंट कॅरिंग कॉइल. मॅग्नेटिक फोर्स प्रोवाइडेड बाय करंट कॅरिंग कॉइल वाउंड अराउंड द मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटोमोटिव फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल and number of turns expressed in ampere turn. Magnetomotive force gives rise to the magnetic flux within the magnetic circuit, intensity of which thermal flux density expressed in Tesla. The complete BHCourse usually described as a hysteresis loop. The area contained within the hysteresis loop indicates the energy required to perform मॅग्नेटाइज और डीमॅग्नेटाइज द प्रोसेस. म्हणजे काय पहा, पहिल्या
पहिल्या ह्याच्यात त्यांनी काय दिलेलं आहे, तर हिस्टॉरिसिस लूप आणि ह्यामध्ये फरक दिलेला आहे. म्हणजे बघा, ह्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, एच म्हणजे काय सांगितलेलं आहे, एच म्हणजे काय आहे, इंटेन्सिटी आहे, MMF पर युनिट लेंथ, MMF पर युनिट लेंथ आहे. आणि बी म्हणजे काय आहे, फ्लक्स अपॉन एरिया. मग ते काय सांगतात, ज्या MMF वाढत जाणार आहे, सॉरी बीची व्हॅल्यू वाढत जाणार आहे, त्या पद्धतीनंच एच वाढत जातो आहे. पण हा जो लूप येणार आहे बी एच कर्व, म्हणजे मगाशी सांगितलं जो आता असा येतो, हा जो एरिया आहे हा काय करतो आहे, हिस्टॉरिसिस लूप, जो हिस्टॉरिसिस लूप आहे किंवा जो हिस्टॉरिसिस लूपला एनर्जी लागते ते इंडिकेट्स करतं. म्हणजे हा काय इंडिकेट्स करतं, तर हा इंडिकेट्स करतं एनर्जी रिक्वायर्ड. हा काय इंडिकेट्स करतं, एनर्जी रिक्वायर इंडिकेट्स करत जातं. तर आता बघा नेक्स्ट स्लाइड. सम इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू बी एच कर्व, मॅग्नेटिक सॅच्युरेशन, रिटेंटिव्हिटी, कोरोसिव फोर्स अँड मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस. तर मॅग्नेटिक सॅच्युरेशन म्हणजे काय, वेन मॅग्नेटायझेशन करंट फ्लोज थ्रू अ कॉईल. मी प्रत्येक स्लाईडचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. वेन अ मॅग्नेटायझेशन करंट फ्लोज थ्रू अ कॉईल, द डोमेन इन द कॉईल गेट्स अलाइन्ड. वेन ऑल द डोमेन्स हॅव अलाइन्ड, बी एच कर्व रीच अ प्लेट्यू अँड मॅग्नेटिक सर्किट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. At this time, further increase in magnetic field strength has no further effects on the flux density. This is known as magnetic saturation point. म्हणजे पहा, ह्या पॉइंटमध्ये पहा, आपला हा बी एच कर्व आहे, ओके, हा एच आहे, हा बी आहे. इनिशियल पॉईंटला हा इथून स्टार्ट होणार, म्हणजे ओ पॉईंटपासून, ओके, हा असा असा वाढत जाईल, इथून स्ट्रेट येईल, परत असा गॅप येईल. आणि एक वेळ अशी येणार आहे की कितीही तुम्ही हा एच वाढवा, एच कितीही वाढवा, बी वाढत जाणार नाही. म्हणजे इथला जो पॉईंट आहे, इथला जो पॉईंट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला सॅच्युरेशन पॉइंट म्हटलं जातं. सॅच्युरेशन पॉइंट कुठला, हा म्हणजे एक वेळ अशी येणार की तुम्ही एच वाढवताय तसं बी वाढत जातो, एच वाढवतोय तसं बी वाढत जातो. पण ह्या ठिकाणी ह्या पॉइंटला एच कितीही वाढवा, एच कितीही वाढवा, बी वाढणार नाही. त्या पॉइंटला काय म्हटलं जातं, सॅच्युरेशन पॉइंट म्हटलं जातं. सॅच्युरेशन ऑकर्स बिकॉज द रँडम arrangement of the molecule structure within the core material changes the tiny molecule magnets within the material become lined up. म्हणजे सगळे जे मॉलिक्युल्स असतात ते एकमेकाला इतके लाईन झालेले असतात की त्यानंतर परत लाईनिंग होऊ शकत नाही. यू मे नोटिस दॅट फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज इन प्रपोर्शनल टू द फील्ड स्ट्रेंथ अंटील इट रिचेस द सर्टन व्हॅल्यू. म्हणजे जे बघितलं आपण की ह्यामध्ये बघा, फ्लक्स डेन्सिटी इथपर्यंत ह्या प्रपोर्शन वाढली, येते का लक्ष, हे फ्लक्स डेन्सिटी आहे. आणि एकदा हे करतो, ड्रॉ करतो, हे बघा फ्लक्स डेन्सिटी इथपर्यंत इन प्रपोर्शन वाढली, परत असं कर्व घ्यायला लागली. आणि परत काय येते, अशी येते. म्हणजे ह्या पॉईंटला इथं, इथल्या पॉईंटला फ्लक्स डेन्सिटी फील्ड स्ट्रेंथ किती वाढवते, फ्लक्स डेन्सिटी वाढते का, नाही वाढत. फ्लक्स डेन्सिटी वाढत नाही. यू मे नोटिस दॅट फ्लक्स डेन्सिटी इन्क्रीज इन प्रपोर्शनल टू द फील्ड स्ट्रेंथ अंटील इट रिचेस द सर्टन व्हॅल्यू वेअर इट नॉट इन्क्रीज एनी मोर, बिकमिंग ऑलमोस्ट लेवल अँड कॉन्स्टंट ॲज अ फील्ड स्ट्रेंथ कंटिन्यू टू इन्क्रीज. मी तुम्हाला प्रत्येक स्लाईडचं एक्सप्लेनेशन देतो, तुम्ही त्याबाबतीत बिंदास्त रहा. दस
दिस इज बिकॉज देर इज अ लिमिट टू अमाउंट द फ्लक्स डेन्सिटी दैट कैन बी जनरेटेड बाय द कोअर एज ऑल द डोमेन इन द आयरन आर परफेक्टली अलाइन एनी फर्दर इंक्रीज विल हैव नो इफेक्ट ऑन द वैल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी एंड दिस पॉइंट ऑन द ग्राफ वेयर द फ्लक्स डेन्सिटी रीचेस इट्स लिमिट इज कॉल्ड मैग्नेटिक सैचुरेशन और सैचुरेशन ऑफ द कोर जी अपन फिगर मध्ये दाखवलेले आहे. आता रिटेंटिविटी म्हणजे काय बघायचं. रिटेंटिविटी बघण्याच्या अगोदर एक रेफरन्स सांगतो तुम्हाला. रिटेंटिविटी म्हणजे काय, आपण म्हणतो की एखादा माणूस बाहेरगावी गेला तर आपल्याला करमत नाही, त्याच्या आठवण येत राहते, तर ती आठवण येते म्हणजे काय, ते रिटेंटिविटीच आहे ॲक्च्युली. म्हणजे काय, त्याच्यावर आपण घालवलेला वेळ असतो, ते व्यक्ती समजा थोडे दिवस लांब गेली तर काय होते, आठवण राहते शिल्लक. ते कशाचं प्रतीक आहे. तसंच मोटरमध्ये सुद्धा आहे. मोटरमध्ये जेव्हा मॅग्नेटाईज केलं जातं त्याला परत डिमॅग्नेटाईज केलं जातं तर लगेच डिमॅग्नेटाईज होत नाही, थोड्या वेळात त्याची रिटेंटिव्हिटी शिल्लक राहते. तेच आता रिटेंटिव्हिटी म्हणजे काय बघायचं. रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी टू रिटेन सम मॅग्नेटिझम इन द कोअर आफ्टर मॅग्नेटायझेशन हॅज स्टॉप्ड कॉल्ड रिटेंटिव्हिटी ऑर रिमेनन्स व्हाईल अमाऊंट ऑफ फ्लक्स डेन्सिटी स्टील प्रेझेंट इन द कोअर इज कॉल्ड रेसिड्युअल मॅग्नेटिझम. हे मी तुम्हाला सांगितलं की थोड्या वेळ ती काय होतं, मॅग्नेटिझम शिल्लक राहतं. द रिझन फॉर धिस दॅट सम ऑफ द टीनी मॉलिक्युल्स मॅग्नेटाइज्ड डू नॉट रिटर्न कम्प्लिटली रॅन्डम पॅटर्न अँड स्टील पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ ओरिजिनल मॅग्नेटायझिंग फील्ड गिविंग टू द देम ऑफ मेमरी. आता हे रिटेंटिव्हिटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. हा आपला ग्राफ आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, इनिशियल पॉइंटला हा असा ग्राफ आहे, परत तो असा येतो आहे आणि परत काय येतो आहे, असा येतो आहे. ओके, हे एच आहे, हे बी आहे. तर जेव्हा सॅच्युरेशन पॉईंटनंतर नेक्स्ट सायकलला बघा, करंट आपण कसा असतो, ए सी साईन वेव दिलेला आहे, म्हणजे हे झिरोला येणारच आहे. म्हणजे आता झिरोला येत असताना ते निगेटिव्ह हाफ सायकलला आपण जातो. जसं हा पॉईंट जो आपण सॅच्युरेशन पॉईंट दाखवला, त्यानंतर हे जे आता डायरेक्शन काय चाललं आहे, उलट चाललेलं आहे. मग आता जेव्हा एच झिरो होतो आहे तेव्हा अपेक्षित असं आहे की बी पण झिरो होणं गरजेचं आहे. अपेक्षित काय आहे, बी पण झिरो होणं गरजेचं आहे, पण बी झिरो होत नाही. मग हा जो इथला पोर्शन आहे, आता हे ओ म्हटलं, इथं ए म्हटलं, इथं बी म्हटलं, इथं सी म्हटलं, तर हा जो ओ बी पोर्शन जो आहे ना, ओ बी पोर्शन, त्याला काय म्हटलं जातं, रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी ह्याला म्हटलं जात का, तर जेवढे मॅग्नेटाईज झालेलं आहे तेवढंच डिमॅग्नेटाईज होत नाही. आता कोरोसिव्ह फोर्स म्हणजे काय बघा. टू रिड्यूस द फ्लक्स डेन्सिटी वी नीड टू रिव्हर्स द करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल. द मॅग्नेटायझिंग फोर्स विच मस्ट अप्लाय टू द नल द रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी इज कॉल्ड कोरोसिव्ह फोर्स. इट रिवर्स द मॅग्नेटिक फील्ड रिअरेंजिंग द मॉलिक्युलर मॅग्नेट्स अंटील कोअर बिकम अनमॅग्नेटाइज्ड. म्हणजे काय बघा, ह्यामध्ये बघा, ही रिटेंटिव्हिटी आहे. ही रिटेंटिव्हिटी घालवण्यासाठी हा एवढा फोर्स आपल्याला अप्लाय लागतो. हो का, हे रेड लाईन मी केले नाही. हा एवढा फोर्स अप्लाय करावा लागतो. ह्या फोर्सला काय म्हटलं जातं, तर कोरोसिव्ह फोर्स. म्हणजे एवढा एरिया वापरला गेलेला आहे का, तर ही रिटेंटिव्हिटी घालवण्यासाठी. म्हणजेच काय, जेव्हा हा बी पॉईंटपासून सी पॉईंटकडे येणार आहे, बी पॉईंटपासून सी पॉईंटकडे येणार आहे हा कर्व, म्हणजे आता हिथं काय झालं, हिथं एच निगेटिव्ह झाला पण बी काय झाला, झिरो झाला. म्हणजे एच निगेटिव्ह झाला, त्यावेळी बी काय झालेला आहे, झिरो झालेला आहे. म्हणजे ही ग्राफ इथं आलेला आहे. आता ह्याला काय म्हटलं जातं, कोरोसिव्ह फोर्स म्हटलं जातं.
हे बघा, फॉर मटेरियल हॅविंग लो रिटेंटिव्हिटी दॅट इज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल कोरोसिव फोर्स आर ऑल्सो लो, अँड फॉर मटेरियल हॅविंग हाय रिटेंटिव्हिटी म्हणजेच काय हार्ड मॅग्नेटिक मटेरियल कोरोसिव फोर्स आर लार्ज. आता मॅग्नेटिक हिस्टरेसिस म्हणजे काय बघा, द लॅक ऑर डिले ऑफ द मॅग्नेटिझम ड्यू टू द मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय विच इट फर्स्ट बिकम मॅग्नेटाइज्ड अँड देन डीमॅग्नेटाइज्ड इज नोन ॲज मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस. म्हणजे काय बघा, लॅग ह्यात लॅग हा शब्द महत्त्वाचा आहे. लॅग लॅग ऑर डिले ऑफ द मॅग्नेटिझम, लॅग ऑर डिले ऑफ द मॅग्नेटिझम ड्यू टू द मॅग्नेटायझेशन प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय विच इट फर्स्ट बिकम मॅग्नेटाइज अँड देन डीमॅग्नेटाइज इज नोन ॲज द मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस. आता बघा, बी एच कर्व फॉर डिफरंट मटेरियल, बी एच कर्व फॉर व्हेरियस मटेरियल. आता स्टीलसाठी काय आहे बघा, स्टीलसाठी ही लाईन वर आलेली आहे. स्टीलसाठी ही लाईन हे बघा, दिस इज द फॉर स्टील. इथं हा जो पॉईंट दाखवलेला आहे हा काय आहे, मॅग्नेटिक सॅच्युरेशन आहे. आयर्नसाठी थोडा खाली आहे, एअरसाठी पाकच खालेला आहे. हे का असं आहे मी तुम्हाला नेक्स्ट स्लाईडमध्ये सांगतो. हिस्टॉरिसिस लूप बघा, आता हे मी तुम्हाला सांगितलं कसं होतं आहे. हा इथून हा इथून बघा, हे इनिशियल पॉईंट आहे याचा. ह्याचा काय आहे, हा इनिशियल पॉईंट आहे. ह्याचा काय आहे, हा इनिशियल पॉईंट आहे. इथपर्यंत असतो आता तो ह्या डायग्राममध्ये मी थोडंसं रिव्हर्स घेतो. हे बघा, हे पॉईंट दाखवतो मी. हितपर्यंत आधी प्लॉट झालेला आहे, परत काय जातो आहे, हा असा रिव्हर्स जात आहे, परत हे काय होतं आहे, हे असं येते. मग ह्यामध्ये रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, हा जो एवढा भाग आहे, हा जो एवढा पॉईंट दाखवलेला आहे तो काय ॲक्च्युली पॉईंट करतो, रिटेंटिव्हिटी. आणि जो एवढा हिथून एवढा पॉईंट दाखवलेला आहे हा काय करतो, आपला हिस्टॉरिसि कोरोसिव फोर्स इंडिकेट करतो. हा काय करतो, आपला कोरोसिव फोर्स तयार करतो. आता बघा, हाव हिस्टॉरिसिस लूप वर्क, हाव हिस्टॉरिसिस लूप वर्क्स. ह्यामध्ये बघा, द मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस लूप शोज द बिहेवियर ऑफ फेरोमॅग्नेटिक कोर ग्रॅज्युअली ग्राफिकली ॲज द रिलेशन बिटवीन बी अँड एच इज नॉन लिनियर. हे काय आहे हे पहा, हे जे बी एच कर्व आहे हा नॉन लिनियर आहे. हा नॉन लिनियर म्हणजे कसा आहे हे पहा ना, इथं मी काढलेला आहे. लिनियर म्हणजे काय, लिनियर म्हणजे काय, तर हे तर मी असं प्लॉट केलं. समजा हा बी, सॉरी इथं एच आणि हा बी, हा लिनियर म्हणजे काय, जसं जसं बी वाढत जातो आहे, जसं जसं बी वाढत जातो आहे तसं एच पण वाढत जात आहे. जसं जसं बी वाढत जात आहे तसं तसं एच पण वाढत जात आहे. पण हे तसं होतं आहे का, हे होत नाही तसं. हे कसं होतं आहे, तर हे पहा, बी सॅच्युरेशन कोरोसिव फोर्स हे तुम्हाला काय आलं असेल त्या पद्धतीने हे वर्क होत आहे. स्टार्टिंग विथ अन अनमॅग्नेटाइज्ड कोर बोथ बी अँड ई एच विल ॲड झिरो ॲट पॉईंट झिरो. हे पहा, हा इथं एच पॉईंट झिरो दाखवलेला आहे ऑन द मॅग्नेटिक कोर. If magnetization current is increased in positive direction to some value, magnetic field strength H increases linearly with I and flux density will also increases as shown by the curve from point O to A as held in towards saturation. म्हणजे बघा, इथं बघा,
आता इथं ब्लॅक कलरचं दिसतंय सगळं, मी तुम्हाला फिगरच ड्रॉ करून दाखवतो. असं आहे, इथं एच आहे, इथं बी आहे. करंट इन्क्रीज होत गेला सिस्टीममधला, तर हे कशी वाढत जाणार आहे, हे असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे इथं सॅच्युरेशन पॉईंट आहे. परत करंट काय होतं आहे, निगेटिव्ह होतं आहे. परत काय करंट होतं आहे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह होतं आहे. हा असा बी एच कर्व आहे. पण सुरुवातीचा पॉईंट हा इनिशियल पॉईंट हा ड्रॉ होतो आहे, म्हणजे ओ पासून एपर्यंतचा पॉईंट ड्रॉ झालेला आहे. इथं पॉईंट आहे त्याला काय म्हटलं जातं, ए पशी सॅच्युरेशन पॉईंट. आता इथं एस पी लिहितो शॉर्टकटमध्ये. नाव इफ मॅग्नेटायझिंग करंट इन द कॉईल रिड्यूस टू द झिरो, मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कोअर रिड्यूसेस टू झिरो, बट मॅग्नेटिक फ्लक्स डज नॉट रिचेस झिरो ड्यू टू द रेसिड्युअल मॅग्नेटिझम, ड्यू टू द रेसिड्युअल मॅग्नेटिझम प्रेझेंट विथइन द कोअर अँड दिस इज शोन ऑन द कर्व पॉईंट ए ऑन द बी. म्हणजे बीपर्यंत येतो आहे पॉईंट, कशामुळे रेसिड्युअल मॅग्नेटिझम. आता हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे पॉईंट. तर आता यूज ऑफ बी एच कर्व काय आहे. सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल सच ॲज आयर्न और सिलिकॉन स्टील हॅव व्हेरी नॅरो मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस लूप, व्हेरी नॅरो हिस्टॉरिसिस लूप रिझल्टिंग इन व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम. टू मेक देम आयडियल फॉर यूज इन द रिले सोलोनाइड ट्रान्सफॉर्मर ॲज दे कॅन बी इझिली मॅग्नेटाइज्ड अँड डीमॅग्नेटाइज. मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस रिझल्ट इन द डिसिपेशन ऑफ वेस्टेज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट विथ एनर्जी वेस्टेड बीइंग इन प्रपोर्शनल टू द एरिया मॅग्नेटिक हिस्टॉरिसिस लूप. हिस्टॉरिसिस लॉस आर ऑलवेज अ प्रॉब्लेम इन ए सी ट्रान्सफॉर्मर वेअर करंट इज कॉन्स्टंटली चेंजिंग डायरेक्शन अँड धस मॅग्नेटिक पोल्स इन द कोअर विल कॉजेस लॉस बिकॉज कॉन्स्टंटली रिवर्स द डायरेक्शन. रोटेटिंग कॉईल इन द डी सी मशीन ऑल्सो इन अकर्स हिस्टॉरिसिस लॉस ॲज दे आर अल्टरनेटिवली पास फ्रॉम नॉर्थ टू साऊथ मॅग्नेटिक पोल्स. दस द बी एच कर्व अँड हिस्टॉरिसिस लूप्स आर व्हॅल्युएबल टूल्स फॉर कम्पेरिंग द कॅरेक्टरिस्टिक्स अँड बिहेवियर ऑफ द डिफरंट मॅग्नेटिक मटेरियल इन ऑर्डर टू सिलेक्ट देम फॉर ॲप्रोप्रिएट ॲप्लिकेशन्स. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, सुरुवातीला इथं हा पॉईंट जातो आहे. ज्यावेळी करंट डायरेक्शन रिव्हर्स होणार आहे, हे तर पॉईंट काढलेला आहे हे पण साईन, त्यावेळी हा कुठे येतो आहे, रिव्हर्स यायला चालू होतो आहे. हा रिव्हर्स यायला चालू होतो आहे, इथं आल्यानंतर परत काय येतं आहे, आणि एकदा सांगतो, इथं आल्यानंतर काय होतं आहे, इथं बघा, इथं आल्यानंतर आपला एच इथं झिरो आहे. एच काय आहे, इथं झिरो आहे, एच इथं झिरो आहे. पण बी झिरो आहे का, नाही. ह्याला काय म्हटलं जातं, ह्या पॉईंटला म्हणजे बी टू ओ पॉईंटला काय म्हटलं जातं, बी ओ पॉईंटला रिटेंटिव्हिटी म्हटलं जातं. आता परत सी पॉईंटला येतो आहे, म्हणजे आता हे निगेटिव्ह व्हायला लागलं आहे. हे काय व्हायला लागलं आहे, निगेटिव्ह व्हायला चालतो आहे. हे निगेटिव्ह होतं आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर हा जो ओ सी कर्व राहिलेला आहे, सॉरी, हां, ओ सी हा काय आहे, ओ सी म्हणजे काय आहे, कोरोसिव फोर्स. कोरोसिव फोर्स काय इंडिकेट करतो, तर रिटेंटिव्हिटी घालवण्यासाठी जो फोर्स लागतो त्याला कोरोसिव फोर्स म्हटलं जातं. एक लक्षात ठेवायचं, हा जो परत इथं डी पॉईंटला आला, परत हा ई एफ आणि ए, हा इथपर्यंत आल्यानंतर निगेटिव्ह सॅच्युरेशन, ह्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉईंट. इथं आल्यानंतर आता हा ट्रॅव्हल्स कसा करणार आहे, हा असं इकडं, ही जसं ही हा पॉईंट जसं आपण रिटेंटिव्हिटी म्हटलं, तसंच ह्याला ह्या पॉईंटला सुद्धा काय म्हटलं जातं, निगेटिव्ह रिटेंटिव्हिटी. आणि ह्याचं ह्याला काय म्हटलं जातं, कोरोसिव फोर्स ह्या पॉईंटला सुद्धा म्हटलं जातं. त्या पद्धतीनं हा कर्व असा ट्रेस होतो. तर आपण बघायचं आता डिफरंट मटेरियलसाठी डिफरंट कसं येतं, तर नॉन मॅग्नेटिक मटेरियलसाठी हे स्ट्रेट लाईनच येईल फक्त. ओके, नॉन मॅग्नेटिक मटेरियल बी एच कोर,
ज्याचा हिस्टोरिसिस लॉस ज्यादा आहे त्याचा लूप हा एरिया आहे, हा जो एरिया आहे हा सुद्धा एरिया जास्त येणार आहे का? तर हिस्टोरिसिस लॉस काय असतो? हाय असतो. तसंच रिटेंटिव्हिटी सुद्धा जास्त असते. रिटेंटिव्हिटी जास्त असल्यामुळे ह्याला कुठे यूज केला जातो? ज्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेट्स बनवायचे आहेत चांगले इलेक्ट्रोमॅग्नेट्स, त्या ठिकाणी ह्याचा यूज केला जातो. आता काही जे आहेत एकदम हिस्टोरिसिस लोप एकदम स्मॉल असतो, हे पहा हा एरिया जो आहे इथला, इथला जो एरिया आहे हा एकदम स्मॉल आहे, ते कशासाठी वापरलं जातं? तर ते अल्निको वगैरे मटेरियल असतात ना, अल्निको म्हणजे कोर बनवण्यासाठी ह्याचा यूज केला जातो ट्रान्सफॉर्मरचा वगैरे का? तर हिस्टोरिसिस लॉस रिड्यूस करण्यासाठी. तर हे बी एच क्यू रिलेटेड आपलं हे लेक्चर आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.